माय यूट्यूब चॅनल दॅट इज मायक्रो टीचिंग विद्यार्थ्यांनो आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत यत्ता नववी आणि दहावी इंटरनल असाइनमेंट सब्जेक्ट इंग्लिश तर येत्या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये सबमिशन करायचं आहे तोंडी परीक्षा आहे बोर्ड पॅटर्नप्रमाणे अकॉर्डिंग टू द एट ऑगस्ट टू थाउजंड नाईन्टीन द रिवाईज इव्हॅल्युएशन पॅटर्न फॉर स्टँडर्ड नाईन अँड स्टँडर्ड टेन इज रेकमेंडेड टू इम्प्लिमेंट फ्रॉम अकॅडमिक इयर टू थाउजंड नाईन्टीन अँड ट्वेंटी बेस्ड ऑन इट वेटेज ऑफ ट्वेंटी मार्क्स इज गिव्हन टू इंटरनल असाइनमेंट इट इज डिस्ट्रीब्युशन इज ॲज फॉलो म्हणजे आता वर्षभरामध्ये तुम्ही असाइनमेंट काय काय केलेल्या आहेत आणि आता ओरलसाठी तुम्हाला काय तयारी करायची आहे याचं आपण एक ओझरता आढावा घेऊया तर ओरल एक्झाम मार्चमध्ये तुमची घेण्यात येईल त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्स बोर्डकडून प्रोव्हाइड केला जाणार आहे त्याच्यामध्ये दहा मार्कांची तुमची ओरल होणार आहे आणि दहा मार्कांचं वर्षभरामध्ये तुम्ही काय काय असाइनमेंट प्रोव्हाइड केलेलं आहे ते चेक करून त्यानुसार तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स जे आहे ते सब्जेक्ट टीचर देणार आहेत तर ओरलमध्ये लिसनिंग स्किल आहे ते पाच मार्काला विचारलं जाते विद्यार्थ्यांना आणि स्पीकिंग स्किल आहे ते पाच मार्काला विचारतात आता लिसनिंग स्किलमध्ये दे, दे हॅव गिवन अ पॅसेज टू लिसन द द सब्जेक्ट टीचर द सुपरवायझर आस्क यू द क्वेश्चन्स अकॉर्डिंग टू द गिवन पॅसेज तुम्ही जो तुम्हाला जो पॅसेज वाचून दाखवला आहे शिक्षकांनी त्याच्यावर आधारितच तुम्हाला पाच मार्कांचे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचे तुम्ही लेखी स्वरूपामध्ये जी सप्लिमेंट आन्सरशीट प्रो बो, बोर्डाकडून प्रोव्हाइड केली जाणार आहे तर त्याच्यावर तुम्ही ते लिहायचे आहे ते साधारणपणे पाच प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षकांनी पॅसेज वाचून दाखवतील आणि त्याच्यावर तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे दॅट इज कॉल्ड लिसनिंग स्किल तुमचे किती डेव्हलप झालं आहे हे त्याच्यावरून आम्ही तपासणार आहोत तर ते पाच मार्कांसाठी विचारणार आहेत विद्यार्थ्यांनो किंवा त्याला ऑर पण असेल तुम्हाला ऑडिओ क्लिप पण ऐकवली जाईल ते ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर तुम्ही त्याचा किती कॉन्सन्ट्रेशनने ती ऑडिओ क्लिप ऐकली आहे तर ते ऐकल्यानंतर त्याच्यावर आधारितच पाच मार्कांचे प्रश्न लेखी स्वरूपामध्ये सांगितले जातील आणि ते तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे ते त्याचं उत्तरं तुम्ही लिहायचे आहेत बोर्डाने प्रोव्हाइड केलेल्या आन्सरशीटवर ते पाच मार्काला विचारलं जाईल किंवा तुम्हाला जर पाच शब्द पण दिले जातील त्याला डिक्टेशन असं म्हणतो ते पाच शब्द डिक्टेक केले जातील ते तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकायचे आहे प्रोनाऊन्सिएशन डिफरंट मिनिंग सेम सेम प्रोनाऊन्सिएशन असे पण शब्द असू शकतात फॉर एक्झाम्पल सन सन एसुएन सन एसुएन सन, एसु एन सन तर त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये कॉम्प्लिकेट निर्माण होऊ शकतो मग यावेळेस सन हे सांगितल्यानंतर मुलगा असं सांगितलं जाईल मग तुम्ही ते सनचं स्पेलिंग लिहायचे तर अकॉर्डिंग टू द लिसनिंग स्किल द सु टीचर आस्क यू द टेल यू द सब्जेक्ट क्वेश्चन्स अँड शब्द शब्द पण दिले जातील हे अशा प्रकारे लिसनिंग स्किल तुमचे किती डेव्हलप झालं हे पाच मार्कांना विचारलं जातं किंवा तुम्हाला त्याच्यानंतर जे आहे ते स्पीकिंग स्किल आहे स्पी स्पीकिंग स्किल जे आहे ते पाच मार्काला आहे इन स्पीकिंग स्किल तुम्हाला इंग्लिशमधून बोलायचं आहे दे हॅव गिवन वेरियस सब्जेक्ट टू स्पीक वेगवेगळे विषय तुम्हाला दिले जातील फॉर एक्झाम्पल माय बेस्ट फ्रेंड माय सब्जेक्ट टीचर माय स्कूल हाऊ कॅन यू सेलिब्रेट युअर पॅरेंट्स बर्थडे फ्रेंडशिप द सपोज दे हॅव गिवन अ प्रोव ओल्ड इज गोल्ड दॅन ऑपॉर्च्युनिटी नेव्हर नॉक टॉईस अशा प्रकारचे प्रोवर्स पण असतील uh, किंवा uh, विषय दिले जातील किंवा तुमचा जो सेल्फ रिस्पॉन्स तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहात तर ते विषय दिले जातील त्याच्यावर तुमचं स्पीकिंग की स्किल्स जे आहे ते किती डेव्हलप झालेलं आहे ते uh, अभ्यास जाणार आहे विद्यार्थ्यांना म्हणजे एकूण ओरल एक्झाममध्ये दहा मार्कांची ओरल एक्झाम असणार आहे आणि तुमचं जे असाइनमेंट तुम्ही वर्षभरामध्ये काय काय दिलेलं आहे तर वर्षभरामध्ये असाइनमेंटमध्ये ईमेल जो आहे तो कसा तयार करायचा कि ईमेल आय डी कसा तयार करायचा ईमेल कसा पाठवायचा त्याच्यानंतर ब्लॉग कसा तयार करायचा आहे त्याच्यानंतर तिसरं आहे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स जे आहेत तो फॉर एक्झाम्पल असं नोकरीसाठी जो असलेला अपॉइंटमेंट आहे लायब्ररीसाठी फॉर्म्स आहे रेल्वे रिझर्वेशनचा जो फॉर्म्स आहे तर फॉर्म फिलिंग्स हा प्रकार आहे त्याच्यानंतर रॅपर रिडिंग हा जो प्रकार आहे त्याच्यानंतर अँड आयडिया आहे हा जो एक प्रकार आहे त्याच्यानंतर स्टोरी रायटिंग हा आहे हे म्हणजे असाइनमेंट वर्षभरामध्ये तुम्ही काय काय तुमच्याकडून करवून घेतलेलं आहे ते दहा मार्काला विचारलं जाणार आहे आणि लिसनिंग स्किल आणि स्पीकिंग स्किल हे दहा पाच मार्का दहा मार्काला विचारलं जाणार आहे तर असे ओरल जे आहे ती दहा मार्कांची आणि असाइनमेंट जे आहे ते दहा मार्कांचं असं सबमिशन तुम्हाला येत्या मार्च महिन्यामध्ये करायचं आहे विद्यार्थ्यांना त्यासाठी तुम्हाला जे आहे ऑन वेगवेगळे जे ईमेल पी पी टी प्रेझेंटेशन पण तुम्ही केलेलं असणार आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे सुद्धा तुम्हाला तुमचं तपासल्यानंतर त्याचे गुणदान केले जाणार आहे तर आय थिंक यू कॅन अंडरस्टँड ऑल दीज थिंग्स व्हेरी वेल आय कॅन प्रोव्हाइड यू ऑल द सब्जेक्ट फॉर इंटरनल असाइनमेंट काय काय घेतलं जातं ते सुद्धा आपण बघणार आहोत तर घरी राहा सुरक्षित रहा आणि या पद्धतीने तुम्ही इंटरनल असाइनमेंटची तयारी करायची आहे आय थिंक यू कॅन अंडरस्टँड इट व्हेरी वेल स्टील देम स्टे होम स्टे सेफ गुड बाय